नमस्कार, मी गौतम यादगावकर, इयत्ता 5वी ओंकार विद्यालय औरंगाबाद, राहणार केशव नगरी औरंगाबाद। गट क्रमांक 1 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करून विषय मांडते सावरकरांचे बहुआयामी लिखाण। चार भिंतीच्या आत कोंडले वीराचे आयु, एकच होता परिचित परी श्वासा दिलवायू। श्वासा संगे बोलू लागली नेत्याची बुद्धी, तोडून दारा उभी ठाकली पुढे काव्यसिद्धी। मी वृत्तीने कवी आणि कलावंत आहे, पण परिस्थितीने मला राजकारणी बनवले असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अत्यंत बुद्धिमान, अखंड विद्याव्यासंगी, अभिजात कवी, उत्कृष्ट वक्ते, मरगलेल्या राष्ट्रात चैतन्य निर्माण करणारे, क्रांतिकारकांच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलवणारे तेजस्वी वाङ्मय बहुआयामी लिखाण त्यांनी केले। बालवयातच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली। पेशव्यांची बखर, छत्रपतींची बखर, विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला यांचे त्यांनी अक्षरशः पारायण केले। रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुकाराम यांचे साहित्य मुखोद्गत केले। अनेक पाश्चिमात्य कवी त्यांना माहित होते। मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर हे त्यांचे आवडते कवी। वाचलेल्या साहित्यांचे ते टिपणे काढत, त्यांच्या वृत्तीत वरवरचे वाचन नव्हतेच, यातूनच त्यांचे कवी मन व साहित्यिक मन जागृत झाले। ओव्या, फटके, आरत्या लिहिणे हा त्यांचा छंदच झाला। अगदी लहानपणापासूनच 200-200 ओव्या रचून ते म्हणून दाखवत। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी श्रीमंत सबाई माधवराव यांच्यावर फटका लिहिला। पारतंत्र्यात मरगावून गेलेल्या, स्वत्वाचे भान हरपलेल्या समाजाला उभारी आणण्यासाठी त्यांनी 1857 चे स्वातंत्र्य समर हा इतिहासनिष्ठ ग्रंथ लिहिला। प्रकाशनापूर्वीच बंदी घातलेला एकमेव ग्रंथ। शिखांचा इतिहास, सहा सोनेरी पाणी, हिंदू पदपाशाही अशी अनेक इतिहासनिष्ठ पुस्तके त्यांनी लिहिली। जोसेफ पॅजीच्या आत्मचरित्राचा अनुवाद त्यांनी लिहिला। भाषा शुद्धी, लिपी शुद्धी याद्वारे दिनांक, नगरपालिका, हुतात्मा, दूरदर्शन, प्राध्यापक, क्रमांक असे अनेक नवीन शब्द मराठी भाषेला देऊन स्वभाषेचा गोडवा व सौंदर्य वाढवले। मराठी वाङ्मयासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात अथांग, माझ्या आठवणी हे आत्मचरित्रपर लिखाण करून आपत्तीवर झुंजत राहण्याचा मंत्र त्यांनी देशाला दिला। स्कॉटच्या लेडी ऑफ द लेक या काव्याचा चुकलेला बकरू या नावाने अनुवाद केला। मोरोपंतांच्या गंगा वकिलीच्या अनुकरणाने त्यांनी गोदा वकिली तयार केली। आपल्या मित्रमेळाकरिता कित्येक पदे व संवाद लिहिले। नरत्न तानाजी मालुसरे व वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्यावर रचलेले पोवाडे त्यावेळी घराघरात गायले जात। तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपू वरी घाला। हा वीर रसाने ओतप्रोत भरलेला बाजी प्रभूंचा पोवाडा ऐकला की आजही अंगात चैतन्य संचारते। हिंदुत्व, हिंदू राष्ट्र दर्शन आणि हिंदुत्वाचे पंचप्राण यामधून त्यांनी हिंदुत्वाचे व्यापक स्वरूप सांगितले आहे। ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारत आहे तो हिंदू, याद्वारे त्यांनी हिंदू या शब्दाची समर्पकता आणि व्यापकता सांगितली आहे। आपला प्रियकर हिंदुस्तान या कवितेत त्यांनी म्हटले आहे, सकल जगामध्ये छान आमचे प्रियकर हिंदुस्तान, पुण्यभूमी तू, पितृभूमी तू, तू आमचा अभिमान। प्रतिभा आणि प्रजिती ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लिखाणाची वैशिष्ट्य आहे। कादंबरीकार म्हणून त्यांनी काळे पाणी, मला काय त्याचे या आत्मनुभव कथन करणाऱ्या कादंबरी लिहिल्या। तर मोपल्याचे बंड यामध्ये हिंदू समाजाला संघटनेचे महत्व सांगितले। गरमागरम चिवडा, गांधी गोंधळ, तेजस्वी तारे, क्ष किरणे, रणशिंगे, जातोच्चक निबंध, इंग्लंडची बातमी पत्रे, विविध स्फुट लिखाण अशी अनेक बुद्धिनिष्ठ, समाजनिष्ठ लिखाण त्यांनी केले। अनेक विज्ञाननिष्ठ निबंध त्यांनी लिहिले व त्याद्वारे समाज प्रबोधनाचे काम केले। असे बहुआयामी आणि अष्टपैलू लिखाण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर। सावरकरांचे प्रभावी, क्रांतिकारी, उत्कट व महान व्यक्तिमत्व त्यांच्या नाटकातूनही दिसून येते। संगीतोच्चार, संगीत संन्यस्त खड्ग, संगीत उत्तर क्रिया यातून त्यांनी अनेक सामाजिक आशय दिले। प्रखर राष्ट्रवाद हा
कोठडीत एकांतवासात त्याचे कविमन जागृत झाले। रानफुलेतील कमला, गोमंतक, महासागर आणि विरोधवास असे अनेक खंडकाव्य महाकाव्य त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवरून ती मुखोद्गत केली आणि रत्नागिरीच्या स्थानपद्धतीत असताना ती लिहून काढली। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना त्यांनी शिवरायांवर आरती लिहिली, लोकमान्य टिळकांवर स्तवने लिहिली। स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देणारे तुझा साठ मरण ते जनन, तुझा वीर जनन ते मरण हे स्वातंत्र्य स्तोत्र लिहिले। मातृभूमीच्या विरहाचे ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे विरह गीत लिहिणारे देशप्रेमी सावरकर। अनादिमी अनंतमी अवधिमी भला मारे रेपू मजस्याचा कवणा जन्मला ही आत्मबल कविता लिहून सकारात्मक दृष्टिकोन देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर। योद्ध्याची शौर्य आणि कवीची प्रतिभा यांचा सुंदर संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर। बुद्धिनिष्ठ, इतिहासनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, वीर रसाने ओतप्रोत असणारे सावरकरांचे बहुआयामी लिखाण ते वाचून ते समजून घेऊन सावरकरांना अभिप्रेत असणाऱ्या हिंदुस्थानाचे स्वप्न साकार करूया। दाही दिशातून कोटी मुखातून मातृभूमी जयकार, भारत माता वैभवशाली करण्याचा निर्धार। जय हिंद, जय महाराष्ट्र।